श्री इलेवन कुसाईवाड़ी आणि त्यांच्या विरोधामध्ये श्री बाकेश्वर स्पोर्ट्स वाकोडे बुद्रुक या दोन टीम मध्ये ही मॅच पंचांचा ग्रीन सिग्नल आलाय. मॅचला होते सुरुवात स्ट्रायकिंगला बॅट्समन या ठिकाणी सज्ज होताना पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल अकूट पद्धतीचा फटका, अकूट पद्धतीचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. फटका तर जरूर थोडासा प्रभावित करणारा होता. रनआउटची संधी आणि या क्षणाला टायमे चुकले आणि फलंदाज क्रमांक पहिला श्री इलेवन कुसाईवाडी या टीमला पहिला धक्का. बॅट्समन अतुल या ठिकाणी बाद होताना पाहायला मिळतोय. तर सलग तीन सामन्यांमध्ये सामनावीराचा पुरस्कार आपल्याला पाहायला मिळाला. अनिकेत आपण यायचं सामनावीराचा पुरस्कार घेण्यासाठी. तर न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये बाबू नामक आपल्याला पाहायला मिळतो. स्ट्रायकिंग इनला बॅट्समन आहे. 32 शिरा तालुक्यातील एक सुपर डुपर सुपरस्टार खेळाडू अर्थातच मयूर पन्नाळकर आणि एक स्पर्धांमध्ये आपल्या अफलातून खेळीने प्रेक्षकांच्या मनामध्ये ताईत झालेला खेळाडू. परंतु सध्याच्या घडीला जर आपण पाहिलं ना तर रनआउटच्या स्वरूपामध्ये ज्या प्रकारे बॅट्समन बाद झाला अतुल आणि त्यानंतर एक नवी जबाबदारी या बॅट्समनच्या खांद्यावर आली. क्रिकेटमध्ये ज्यावेळेस तुम्हाला सलामीवीर बॅट्समन म्हणून तुमच्या टीमच्या कॅप्टनच्या माध्यमातून दाखल केलं जाताना मैदानाच्या आतमध्ये त्यावेळेस भरपूर अपेक्षा असतात तुमच्या टीमला. या मोमेंटला खोलवर पद्धतीचा हा बॉल लॉफ्ट केलाय सहारनसाठी. मयूर पन्नाळकर नावाचा ब्रँड सध्याच्या घडीला वर्चस्वामध्ये येत असताना या बॉलवर येतोय हा षटकार आणि या षटकाराने स्कोरबोर्ड ची गती मात्र वाढताना पाहायला मिळते. 8 रन. स्टेप आउट करून स्ट्रोक केलाय परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. नजाकत पाहायला मिळाली या फटक्यामध्ये. बॅक टू बॅक सलग दुसरा षटकार. 14 रन देखील आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. कौतुक करावं लागेल बॅट्समनचं देखील. मयूर पन्नाळकर सध्याच्या घडीला इन ऍक्शन मोडमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. जरूर आमच्या टीमने एक बॅट्समन आम्ही गमवला रनआउटच्या स्वरूपामध्ये, परंतु त्यानंतर देखील आम्ही रन झुंजार खेळी करण्यासाठी या ठिकाणी सक्षमपणे लढू ही भूमिका मनामध्ये ताईत करून दोन आतापर्यंत षटकार आपल्याला पाहायला मिळाले. सलग वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका, मॅच थोडीशी स्पीडली चालू ठेवा. तर चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका, मॅच थोडीशी स्पीडली चालू ठेवा कारण भरपूर मॅचेस अजूनपर्यंत खेळवायचे आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. आडव्या बॅटने स्ट्रोक केला, फटका तर जरूर चांगला आहे. एकेरी धाव या ठिकाणी कंप्लीट केली जाते. एक रनच्या साह्याने टीमची धावसंख्या पुढे सरसावली जाते. 15 रन देखील आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. एक ओव्हर सखी आतापर्यंत झाला. एक ओव्हरच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 15 रन टीम श्री इलेवन कुसाईवाडी. तर मुंबई पोलीस दलामध्ये कार्यरत असलेले आदरणीय विक्रमजी देसाई यांचं देखील सहर्ष स्वागत आणि त्यांचं देखील शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. तर मी शंकर भेंगरे यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते विक्रमजी देसाई यांचा सन्मान या ठिकाणी करायचा आहे. सदरक्षणाय खल निग्राय हे ब्रीद मनामध्ये ताईत करून कायदा सुव्यवस्थेचं रक्षण ज्यांच्या माध्यमातून आपण सातत्याने पाहत असतो ते म्हणजे महाराष्ट्र पोलीस
आणि महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत असलेले विक्रमजी देसाई यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. सध्याच्या घडीला जर आपण पाहिलं ना, आपण अनेक उत्सवामध्ये दंग असतो, परंतु हेच पोलीस मात्र बंदोबस्तामध्ये दंग असतात आणि त्यांच्या कार्याला देखील सलाम असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली ना, तर रन आतापर्यंत झालेत ते म्हणजे 17 रन. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळेल. या मोमेंटला देखील यू मी साय विल डेफिनेटली हिट. वेग बेताचा होता वेद यष्ट्यांचा, ज्या विकेट साठी जाळं विणलं होतं त्या जाळ्यामध्ये फलंदाज अडकलाय. टायमिंग चुकलं बॅट्समनचं आणि या ठिकाणी यष्ट्यांचा वेद घेतला जातोय. मयूर पन्नाळकर नावाचं वादळ सध्याच्या घडीला थांबलं. ज्या बॅट्समन कडून अपेक्षा होत्या त्या अपेक्षांचं रूपांतर झालंय नैराश्यांमध्ये आणि फलंदाज क्रमांक दुसरा देखील या ठिकाणी बाद होताना पाहायला मिळतोय. आणि त्याचबरोबर मुंबई पोलीस दलामध्ये कार्यरत असलेले आदरणीय प्रवीणजी चौगुले यांचा देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल. प्रत्येक घटकाचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय, कारण अतिथी देव भव आपल्या भारत देशाची परंपरा व महाराष्ट्राची संस्कृती जपण्याचं काम श्री निनाई देवी स्पोर्ट्स मेनी 11 या टीमच्या माध्यमातून होताना आपल्याला पाहायला मिळते. तर मी विजयजी सावंत यांना विनंती करेन की आपल्या शुभस्ते चौगुले साहेबांचा सन्मान करायचं आहे, ते देखील मुंबई पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत. शंकर नाना विजयजी सावंत यांच्या शुभस्ते हा सन्मान केला जाईल. चौगुले साहेबांचा देखील गोलंदाज गणेशचं कौतुक करावा लागेल, एक चांगलं कमबॅक करण्याचा प्रयत्न. आणि या क्षणाला बॅट्समन बाबू देखील या ठिकाणी बाद होतोय. पहा चपळाई, तर न्यू बॅट्समन अतुल बाबर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. सलग वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका गणेशजी, आपण बॉलिंग मार्कवर त्वरित या. गोलंदाज या ठिकाणी सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतोय. रन आतापर्यंत झालेत 17 रन. हा बॉल देखील भन्नाट, वेग रनआउटची संधी तर जरूर आहे, परंतु ही संधी देखील या ठिकाणी गमवली. 17 धावांवर खेळ कुठेतरी बसताना आपल्याला पाहायला मिळते. टीम श्री 11 कुसाई वाडी या टीमचं शेवटचे 3 बॉल अद्याप शिल्लक आहेत या ओव्हर मधले. हा बॉल देखील या क्षणाला देखील इन साइड एज आणि बॅट्समन या ठिकाणी बाद होताना पाहायला मिळतोय. गणेशने केलेली कमाल आणि त्या कमालीला मिळालेलं हे यश या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. तर नेक्स्ट मॅच आपल्या समोर आपल्याला पाहायला मिळेल. श्री कायंबा देवी स्पोर्ट्स कायमवाडी आणि श्री निनाई देवी स्पोर्ट्स मेनी 11. तर चला कायमवाडी टीमचे कॅप्टन आपण तयार राहायचं आहे. जशी पहिली इनिंग संपेल त्यानंतर टॉससाठी तुम्हाला यायचं आहे. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होतोय. हा बॉल देखील भन्नाट, वेग आपल्याला पाहायला मिळाला.
तर आम्ही आमंत्रित करतोय की ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी तृतीय पारितोषिक ज्यांच्या माध्यमातून पुरस्कृत केले गेले ते म्हणजे सावंतवाडी गावचे युवा नेतृत्व प्रेम लक्ष्मणजी सावंत यांचं देखील आगमन होते, त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सरसे स्वागत। हा बॉल देखील पंचांचा इशारा येतो, व्हाईट बॉलचा इशारा पंच आमच्यापर्यंत दर्शवतात। डॉट बॉल देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। चला खायम वाडी टीमचे कॅप्टन आपण यायचं व्यासपीठावर। शेवटचं षटक आणि गोलंदाजीसाठी या ठिकाणी आमंत्रित केले जाते गोलंदाज दीपक। आदरणीय विजयदादा यांचं देखील सरसे स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून। शेवटचं षटक पहिला बॉल फटका तर जरूर चांगला आहे, डीप कव्हरच्या दिशेने चेंडू येतोय, फिल्डर पोहोचेल तत्पूर्वी, बॉलने सीमारेषा ओलांडली, सर चार रनसाठी या चौकार आणि या चौकाराच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 22 रन देखील आपल्याला पाहायला मिळतात। हा बॉल देखील आपण पाहू शकतोय, पंचांचा इशारा येईल, येस इट इज अ व्हाईट, 23 रन आतापर्यंत झालेत। तर चला कायमवाडी टीमचे कॅप्टन आपण त्वरित या, या बॉलवर देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु एकेरी धाव या ठिकाणी कंप्लीट केली, रनआउटची संधी आहे आणि बॅट्समन या ठिकाणी रनआउटच्या स्वरूपामध्ये होतोय बाद। तर टॉस केला जाईल नेक्स्ट मॅच, कायमवाडी आणि निनाई देवी स्पोर्ट्स मेन 11 या दोन टीममध्ये टॉस जिंकलाय श्री निनाई देवी स्पोर्ट्स मेन 11 या टीमने। सलग वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका, या बॉलवर देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला, एकेरी धाव देखील या ठिकाणी कंप्लीट होते, सेकंड रनसाठी कॉल आणि दुसरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण होते, दोन रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 26 रन। हा बॉल देखील लाईन चांगली होती परंतु ही लाईन देखील मिस केली जाते, रनआउटची संधी देखील गमावली। या बॉलवर देखील वेट अँड वॉच या प्रकारची कामगिरी, हा येतोय षटकार आणि या षटकाराच्या साह्याने टीमची धावसंख्या 32 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात। अद्याप चेंडू शिल्लक आहेत या ओव्हर मधला शेवटचा एक बॉल, समोरच्या दिशेने फटका खेळलाय, एकेरी धाव देखील या ठिकाणी कंप्लीट होते परंतु ही होती चुकी, हा चौकार आणि या चौकाराच्या साह्याने 36 रन आणि 37 रनच टार्गेट असेल टीम वाकुर्डे बुद्रुक या टीम समोर। तर शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल, तर मी विनंती करेन की
मचिन साईनाथजी सुतार, सौरव पाटील, अरविंद शिरसट, द्वितीय पारितोषिक कैलासवासी बाबूराव अकाराम सुतार, माजी सरपंच ग्रामपंचायत मिनी यांच्या स्मरणार्थ ऑडिटर वित्त विभाग महाराष्ट्र शासन मुंबई आदरणीय वाल्मीक सुतार सर यांच्या माध्यमातून द्वितीय पारितोषिक, तृतीय पारितोषिक प्रेम लक्ष्मण सावंत सावंतवाडी या स्पर्धेसाठी जे संपूर्ण चषक आहेत ते पुरस्कृत केले गेलेत. अरविंद बेंगडे बॉस अकिर अरविंद बेंगडे यांच्या माध्यमातून चषक पुरस्कृत केले गेलेत. या स्पर्धेसाठी ज्यांच्या माध्यमातून एक राऊंड उपलब्ध करून दिलं ते म्हणजे योगेशजी पाटील, अविनाशजी बेंगडे आणि संजय नाना पाटील जे LIC विमा प्रतिनिधी आहेत मेनीचे. या स्पर्धेसाठी लाईव टेलिकास्ट ज्यांच्या माध्यमातून व्यवस्था केली गेली ते म्हणजे माजी चेअरमन आदरणीय संपत हरी पाटील अप्पा यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेसाठी पंच ज्यांच्या माध्यमातून पुरस्कृत केले गेले ते म्हणजे गणेशजी सुतार, चेंडू पुरस्कृत केले गेले अमरजी बेंगडे आणि सय्यदवाडी गावचे अजयजी पाटील, समालोचक सौजन्य मच्छिंद्र सुतार जे कॅप्टन आहेत निनाई देवी स्पोर्ट्स मिनी 11 या टीमचे. आज टी शर्ट अनावरण सोहळा देखील आपण पाहिला न्यू जर्सीमध्ये श्री निनाई देवी स्पोर्ट्स मेनी 11 हा संघ आपल्याला पाहायला मिळेल. आणि ज्या टी शर्ट पुरस्कृत केले गेलेत ते म्हणजे दीपक भाऊ पाटील आणि जगन भाऊ सावंत यांच्या माध्यमातून टी शर्ट सौजन्य केल्या गेल्यात. या स्पर्धेसाठी ज्यांच्या माध्यमातून नाश्त्याची व्यवस्था केली गेली ते म्हणजे डॉक्टर शंकरजी सुतार आणि विघ्नेशजी इंगे यांच्या माध्यमातून नाश्त्याची व्यवस्था देखील केली गेली. या स्पर्धेसाठी जो मंडप आपल्याला आहे तो मंडप पुरस्कृत केला गेला आहे प्रदीपजी सुतार, संदीपजी बेंगडे आणि त्याचबरोबर ओनर ऑफ मंगल ट्रान्सपोर्ट भिवंडी तरुणजी तिवारी यांच्या माध्यमातून. या स्पर्धेसाठी ज्यांच्या माध्यमातून पाणी पुरस्कृत केले गेले ते म्हणजे आविष्कार धुमाळ भांजे आणि श्रवणजी धुमाळ भांजे यांच्या माध्यमातून पाणी पुरस्कृत केले गेले. या स्पर्धेसाठी प्रत्येक मॅन ऑफ द मॅचसाठी जे मेडल या ठिकाणी आयोजकांच्या माध्यमातून दिले जात आहेत ते देखील श्री निनाई देवी स्पोर्ट्स मेनी 11 यांच्या माध्यमातून पुरस्कृत केले गेलेत. स्कोरर पुरस्कृत साहिलजी मोईक आणि त्याचबरोबर बॅट देखील या ठिकाणी पुरस्कृत केले गेल्यात त्या म्हणजे वनश्री महिला सचिव शिराळा तालुका सौ सुवर्णा आबासू सावंत यांच्या माध्यमातून बॅट देखील या ठिकाणी पुरस्कृत केले गेलेत. या प्रत्येक घटकाचं आम्ही श्री निनाई देवी स्पोर्ट्स मेनी 11 या टीमच्या माध्यमातून मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. तर जाऊया मॅचच्या दिशेने 37 रनचं लक्ष आणि या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी गणेश आणि त्याचबरोबर गणेश शेटके आणि गणेश माने ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. तर गोलंदाजीच्या मार्कवर 32 शिराळा तालुक्यातील समसमता सितार आपल्याला पाहायला मिळतो. मयूर पनायकर अनेक विक्रम या खेळाडूच्या नावावर आहेत 32 शिराळा तालुका क्रिकेटमध्ये, परंतु आज कशा प्रकारची कामगिरी करेल आपल्या टीमसाठी हे प्रश्नचिन्ह देखील असेल. 18 बॉल मध्ये 37 रन पूर्ण करायचे आहेत. येणारे 18 बॉल आणि 37 रनची गरज. गोलंदाज मयूर पनायकर सज्ज होते ओवर द विकेट. पहिला बॉल लाईन चांगली होती, खोलोर पद्धतीचा हा बॉल, यॉर्क पद्धतीचा चेंडू देखील पाहायला मिळाला. डॉट बॉल एक रन डिक्लेअर झोनच्या साह्याने ॲड होते, एक रनने स्कोरबोर्ड ओपन झालंय आणि समीकरण आता मात्र बदललंय. 17 बॉलमध्ये अजूनही 36 रनची गरज आहे.
17 बॉल मध्ये अजूनही 36 रन कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे। हा बॉल देखील बन्नाट वेग होता, टप्पा पडल्यानंतर गति परिवर्तन बन्नाट होतं आणि व्हाइट बॉलचा इशारा देखील या ठिकाणी पंचांच्या माध्यमातून दर्शवला जातोय। अजूनही 17 बॉल मध्ये 35 रनची गरज आहे, लक्ष्य थोडंसं दूर आहे परंतु त्या लक्ष्याचा पाठलाग करणं देखील तेवढंच गरजेचं आहे सामना जिंकण्यासाठी टीम वाकुर्डे बुद्रुक या टीमला। हा बॉल देखील अप्रतिम दर्जाची लाईन, आणखीन एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय। गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय, या बॉलवर देखील आडव्या बॅटने स्ट्रोक केलाय, चेंडू चाललाय डिक्लेअर झोन मध्ये एक रनच्या सहाय्याने। टीमची धावसंख्या आतापर्यंत 3 रन। गोलंदाज देखील पुन्हा एकदा मयूर सज्ज होतोय। गणेश साठी हा बॉल फटका तर जरूर चांगला आहे, जेलची संधी आहे परंतु थोडासा आवाक्याच्या बाहेर होता। फिल्डरचा हा बॉल वन बाउन्स त्याने जज केला, उचलून थ्रो केलाय। तत्पूर्वी एक सिंगल या ठिकाणी ऍड होते करणच्या सहाय्याने। टीमची धावसंख्या आतापर्यंत 4 रन। गोलंदाज देखील पुन्हा एकदा सज्ज होतोय, हा बॉल देखील आपण पाहू शकतोय टप्पा पडल्यानंतर उसी घेणारा बॉल परंतु डॉट बॉलची समाप्ती। गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय फॉर द विकेट। हा बॉल देखील आपण पाहू शकतोय, एकेरी धाव या ठिकाणी कंप्लीट केली जाते। एक रनच्या सहाय्याने 5 रन आतापर्यंत होतात। एक ओव्हर सखी आतापर्यंत झाला, टीमची धावसंख्या आतापर्यंत बिनगडी बाद 5 रन येणारे 12 बॉल आणि आता मात्र 32 रनची गरज आहे। पाच रन आतापर्यंत झालेत, चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका। गोलंदाज महेश 12 बॉल 32 रन, या बॉलवर देखील फटका तर जरूर चांगला आहे, एकेरी धाव या ठिकाणी कंप्लीट केली जाते। आणि आता मात्र सेकंड रन साठी कॉल आहे, दुसरी धाव देखील पूर्ण केली। समीकरण आहे 11 बॉल आणि अजूनही 30 रनची गरज। हा बॉल देखील आपण पाहू शकतोय, एक रन देखील या ठिकाणी ऍड होते। एक रनच्या सहाय्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 8 रन देखील आपल्याला पाहायला मिळतात। बन्नाट वेग व्हाइट प्लस 1 टोटल 2 रन या ठिकाणी ऍड होत आहेत आणि 10 रन देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात।
सलग वे जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका। या बॉलवर फटका तर जरूर चांगला आहे, चेंडू चाललाय सरळ 6 रन साठी। आज षटकार आणि या षटकाराच्या सहाय्याने टीमची धावसंख्या धावफलका वाढताना पाहायला मिळते। 16 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात। सोळा रन देखील आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात। या क्षणाला देखील इनसाइड ए ज्योती झेलची संधी, परंतु झेल देखील निसटला हातातून। तत्पूर्वी एक रन देखील या ठिकाणी ऍड होते। गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होते। या बॉलवर देखील फटका तर जरूर चांगला आहे, परंतु रन किती मिळतील हे प्रात्यक्षिक पंच आमच्यापर्यंत पोहोचवतील। हा चौकार देखील या ठिकाणी घोषित केला जातो आणि चौकाराच्या सहाय्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 21 रन देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय। आणखीन एक मोठा फटका आपल्याला पाहायला मिळतो, चेंडू हवेमध्ये आहे, हा येतोय षटकार। आणि या षटकाराच्या सहाय्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत धावफलकावर 27 रन 37 रनच लक्ष आहे। आणि समीकरण येऊन टेकले येणारे 6 बॉल आणि आता मात्र 10 रनची गरज। गोलंदाज देखील पुन्हा एकदा सज्ज होतोय। आडव्या बॅटने स्ट्रोक केला, फटका तर जरूर चांगला आहे, चेंडू चाललाय सर 4 रन साठी हा चौकार। आणि समीकरण बदललंय, 5 बॉल आणि आता मात्र 6 रनची गरज आहे। या बॉलवर देखील झेलची संधी होती, परंतु झेल देखील निसटला। तत्पूर्वी दुसरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण केली जाते। आणि समीकरण येऊन टेपला येणारे 4 बॉल आणि आता मात्र 4 रनची गरज आहे। फटका तर जरूर चांगला आहे, 3 बॉल आणि आता मात्र 3 रनची गरज। सलग वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका। हा बॉल देखील डिक्लेअर झोन मध्ये चेंडू चाललाय, 2 चेंडू आणि आता मात्र 2 रनची गरज। कंपल्सरी चेसिंग
दोन चेंडू आणि आता मात्र दोन रनची गरज. एक बिग फाइट, काटे की टक्कर, कडवी झुंज आणि कडा मुकाबला आपल्या समोर रंगताना पाहायला मिळतोय. हा बॉल देखील या मॅच मध्ये आलाय एक नवा ट्विस्ट. एक बॉल आणि आता मात्र दोन रनची गरज. क्रिकेट हा निश्चितीचा खेळ आहे याचं दर्शन घडवून देणार ही मॅच. कोणत्याही क्षणाला हा खेळ बदलू शकतो याचं प्रात्यक्षिक दर्शवणारी ही मॅच. एक बॉल आणि आता मात्र दोन धावा. कंपल्सरी चेसिंग, कंपल्सरी दोन धावा पूर्ण कराव्या लागतील वाकुल्डे टीमला. सलग वे जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका, कंपल्सरी चेसिंग आहे. एक बॉल आणि दोन रनची गरज. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका, पंच आपण ताकीद द्या खेळाडूंना. एक बॉल आणि आता मात्र दोन रन. रोमांचक सामना. या क्षणाला एक रन ने ही मॅच जिंकली टीम श्री इलेवन कुसाईवाडी या टीम ने. अप्रतिम दर्जाची ही मॅच. तर चला मैदानाच्या आतमध्ये ताबा घ्या श्री निनय देवी स्पोर्ट्स मेनी आणि या सामन्याचा हिरो मॅन ऑफ द मॅच. तर या सामन्याचा हिरो ठरला मयूर पणायकर. आपण